म्हणजे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक पेक्षा निसर्ग, निसर्गामध्ये तुम्ही कुठलंही झाड लावा निसर्ग काय देतं ते घ्या, या हिशोबाने मी ही बाग केली. शेतीमध्ये आपण तो शेती परवडत नाही, कारण आपण शेतीचं लिहित नाही, आवक किती जावक किती, आपण फक्त उत्पादनावर जनरली फोकस करतो. परंतु कमी उत्पादन झालं परंतु त्या जर तुमची लागत म्हणजे जे भांडवल लागलेलं आहे ते जर कमी आहे तर निव्वळ नफ्याचं प्रमाण वाढणार आहे. याला कुठलंही बूस्टर कुठलंही केमिकल बिमिकल फवारणं जे बूस्ट करण्यासाठी आपण करत नाही, जे निसर्ग देईल ते का. आणि इथून पुढे काळाची गरज तीच आहे, तुम्ही नॅचरल किती खाता हे महत्वाचं आहे. पण नॅचरल करत असताना प्रोडक्शन कमी येतं हाही तो एक भाग आहे. पण ते विकायचं सुद्धा तुम्हाला टेक्निक शिकलं पाहिजे. तुम्ही पिकवायला शिकले त्याचप्रमाणे तुम्ही विकायला शिका, तुम्हाला 2 रुपये मिळतील. तर मित्रांनो, आज इथे पाहताय तुम्ही दुर्मिळ अशा आवळ्याच्या शेतीला आपण भेट द्यायला आलो. आवळ्याचे बरेच उपयोग आहेत, परंतु त्याची शेती कशी केली पाहिजे आणि मार्केटमध्ये हे आवळे कसे येतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. आवडली तर नक्की लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे कळवा. आणि अजूनही आपला काव्याज ब्लॉग हा मराठमोळा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मंडई निलेश गुंजाळ सर आहेत आपल्यासोबत. सर नमस्कार. नमस्ते. काव्याज ब्लॉग या माझ्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आवळ्याची शेती ही एक अनोखी संकल्पना आहे शेतीमध्ये असं पाहायला गेलं तर. आणि गेल्या बऱ्याच दिवसांपासून आम्ही अशा वेगवेगळ्या शेतीविषयक ज्या संकल्पना आहेत त्यांना भेट देतो. तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? आपण जिथं आत्ता उभा आहोत, माझी शेती जिथं आहे ते खानापूरच्या जुन्नरपासून 5-6 किलोमीटर अंतरावर आहे. हा एवढ्या पट्ट्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष म्हटलं तरी वावगं होणार नाही. इथे पाण्याची खोली जास्त आहे, इथं पाणी विहिरींना सुद्धा जास्त नाहीये. मग आपण जागा तर आहे, मग आता ह्या जागेमध्ये आपल्याला काय करता येईल हा जेव्हा आम्ही अभ्यास केला शोध घेतला लक्षात आलं की आवळा हे कमी पाण्यावर येणारं पीक आहे. म्हणजे प्रामुख्याने सगळ्या फळ शेती ज्या आहे ह्या कमी पाण्यावरही येऊ शकतात. मग त्या हिशोबाने आपण इथे आवळा, सीताफळ आणि आंबा ह्या 3 पिकांची आपण लागवड केली. ही लागवड करून साधारणतः 12-15 वर्ष झालेली आहेत. पण आता आवळा याचं उत्पन्न किती येईल मग त्यातनं काय मिळेल. परंतु जेव्हा आपण जिरायती शेतीचा विचार करतो तर मग जिरायती शेतीत काय मिळतं, किती उत्पन्न होतं, हा सगळा भाग पाहता मग आवळ्याचं जेवढं उत्पन्न आहे ते जिरायती कमी पाण्यावर येण्यापेक्षाही म्हणजे काही न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळतं हा जो भाग आहे त्यासाठी आवळा हा पूरक आहे असं माझं म्हणणं आहे. आता साधारण तुमची टोटल आता इथे जसं तुम्ही म्हटलात की पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि एक क्षेत्र तुमचं पूर्ण, तर इथे किती क्षेत्र आहे तुमचं? इथे माझं साधारणतः 5 एकर क्षेत्र आहे. अच्छा. आणि 5 एकर मध्ये जसं तुम्ही म्हटलात की आपण वेगवेगळी पिकं लावली, 5 एकर मध्ये आपण 1.5 एकर मध्ये आंबा केलेला आहे, उरलेल्या 2.25 एकर मध्ये आपण सीताफळ केलेली आहे आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये आपण आवळ्याची लागवड केली. आवळ्याची साधारणतः आपल्याकडे 70-72 ते 82 आता काही झाडं जातात येतात हे जे आहे, तर साधारणतः आपण लागवडीचं म्हटलं तर 100-100 झाडं लावली होती आणि त्यातली एक साधारणतः 75-80 झाडं आजही आहेत असं आपण बघू. आता साधारण आपण ही जी झाडं मागवली सुरुवातीला साधारण किती वर्षापूर्वी आपण ही लागवड केली आहे? ही साधारणतः 15-16 वर्षापूर्वी लागवड केलेली आहे. ही लागवड करताना आपण शासकीय नर्सरीतून रोपं मागवलेली आहेत, ती जी खूप अत्यल्प दरामध्ये 10-15 रुपयाला वगैरे रोप याप्रमाणे ती साधारणतः 1-6 महिन्याची वगैरे झालेली रोपं जी असतात ती आणली होती. ती आणल्यानंतर आपण ती साधारणतः वर्षभर एक सीझन आपण उन्हे एक पावसाळा एक उन्हाळा एवढी ठेवली जगवली. जगल्यानंतर माझ्या घरी एक आवळ्याचं झाड आहे मागच्या परसबागेमध्ये, त्याचे आवळे म्हणजे आपण छोटा टोमॅटो जे म्हणतो मोठा टोमॅटो हिरवा टोमॅटो या आकाराचे आवळे, ही जी साईज आहे ही निम्मी पण नाहीये, याहीपेक्षा मोठा आवळा. आपला आवळा हा आज बाजारात हिरवा टोमॅटो ज्या साईजचा मिळतो ह्या साईजचे आवळे होतं, तर ते झाड होतं. त्या झाडाचे 2 वर्ष आम्ही, कारण सगळं झाड एकदम छाटता येत नाही, त्या झाडाचे 2 वर्ष आम्ही काही फांद्या काढून त्याची कलम केली आणि ह्या सगळ्या झाडांना घरच्याच आवळ्याच्या झाडाची कलम केलेली आहे आणि त्याच्यानंतर ती वाढवली. अच्छा. मग साधारण ती कलम लावल्यानंतर किती वर्षांनी आपण इकडे ती साधारणतः माझं पहिलं हार्वेस्टिंग 2.5-3 वर्षानंतर झालं. अच्छा. कारण इथं पाणी पहिलं कमी. हां बरोबर. ह्या सगळ्या म्हणजे आपण म्हणतो ना ज्याला प्रतिकूल परिस्थिती पाण्यामुळे ह्या गोष्टीतनं ही भाग तयार झाली. अच्छा. आता जसं पाणी कमी
तर मग तुम्ही लागवड कोणत्या महिन्यात केली होती? लागवड आम्ही जून मध्ये केली म्हणजे पावसाच्या अगोदर केली होती. साधारणतः 2 फुटी खड्डा घेतला, खड्ड्यामध्ये मग पालापाचोळा, कारण ही सगळी जमीन जी पाहिली ही मुरमाड आहे, तुम्ही पाहिलं बरोबर, मुरमाड जमीन आहे. इथं मग खड्डे करून आपण त्याच्यामध्ये पालापाचोळा टाकून कुजवून वगैरे आणि माती वगैरे टाकून आणि मग ती हुंड्या लावल्या होत्या. नेक्स्ट इयर आपण त्याच्यावर कलम केली आणि त्यानंतर आपण साधारणतः 2 ते 3 वर्षांनी पहिलं हार्वेस्टिंग केलं होतं. हे जे झाडातलं अंतर आहे हे आयडियली जे गव्हर्नमेंटने आपल्याला सांगितलेलं आहे फलोत्पादन डिपार्टमेंटने, त्याच 15x20 वर आपण ही लागवड केलेली आहे. एवढंच डिस्टन्स का ठेवलं पाहिजे? सेम रिझन मी त्यावेळेस विचारलं होतं की जवळ लावले तर अजून झाडं बसतील, परंतु झाड जेव्हा मोठं होतं, आता ही तुम्ही पाहिली ही 15-20 तरी आम्ही याची छाटणी केलेली आहे वेळोवेळी, याचा जो मोठा पसारा होतो मग त्या फांद्या एकमेकांमध्ये जाणं, सूर्यप्रकाश एकमेकांना कमी मिळणं, ह्या गोष्टी होऊ नये म्हणून तेवढं अंतर ठेवावं. सर, जसं आपलं हे कमी पाण्याचं क्षेत्र आहे तर मग आपण पाण्याचं नियोजन कसं करतो? आपलं पाण्याचं नियोजन म्हणजे जून जुलै सप्टेंबर पर्यंत पाऊस असतो, त्यानंतर झाडाला ताण पण पाहिजेच असतो आणि डिसेंबर पासून नोव्हेंबर डिसेंबर नंतर आपण रोज साधारणतः 15-20 मिनिटं अर्धा तास याप्रमाणे त्याला ठिबकद्वारे पाणी पुरवतो की जेवढं आपल्याकडे पाणी पुरतं. आणि मग जसं आपण लागवड केली त्यानंतर साधारण तुम्हाला प्रत्येक वर्षी काही खताचं नियोजन करावं लागतं का? हो, आता सुरुवातीला मुळात माझा कल असा होता की आपल्याला नैसर्गिक रीतीने म्हणजे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक पेक्षा निसर्गामध्ये तुम्ही कुठलंही झाड लावा, निसर्ग काय देतं ते घ्या, या हिशोबाने मी ही बाग केलेली आहे. तर ज्यावेळेस आपण ही लागवड वगैरे केली, जेव्हा झाडं जगली, जगल्यानंतर मग आपण वाढ होण्यासाठी वगैरे इथं कुठलंही आम्ही फळझाडांना रासायनिक खत वापरलेलं नाही. मग याच्यामध्ये शेणखत, गांडूळ खत वगैरे ही जी खतं आहेत, परंतु शेणखताचा प्रॉब्लेम आपल्याकडे काय आहे की पक्क झालेलं आपण ज्याला पिकलेलं शेणखत मिळतो, कुजलेलं पूर्ण तयार झालेलं हे मिळत नाही, मग त्यामुळे गांडूळ खत आहे. आम्ही याला गांडूळ खतही सोडलेलं आहे. सुरुवातीला एक साधारणतः 8-10 वर्षापूर्वी शेणखत दिलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं मला सांगायचं की मी ह्या कुठल्याही बागेमध्ये तणनाशक आम्ही फवारत नाही. कुठल्याही प्रकारचं अख्ख्या बागेत तणनाशकाची फवारणी होत नाही. ग्रास कटर आहे, तण कापलं जातं, तण तिथेच कुजलं जातं. जे काड्याकुड्या आहेत एका बाजूला उकिरडा केलेला आहे, सगळ्या काड्याकुड्या तिथं साठवायच्या, त्या कुजतात, वर्ष 2 वर्षांनी JCB साह्याने काढायचं आणि काही न करता डायरेक्ट त्यावेळेस गांडूळ खत घ्यायचं, इतर घ्यायचं आणि झाडांना टाकून द्यायचं. इवन हे जे गवत पाहिलेलं आहे हे गवतही कटिंग झाल्यानंतर प्रत्येक झाडाच्या बुंद्यापाशी आम्ही टाकून देतो. म्हणजे जे काय आहे ते निसर्गातलं आहे, निसर्गात द्यायचं. 1000 रुपये खर्च करून मला 1200 रुपये मिळाले तर मला 200 रुपये राहत आहेत, पण मी जर 500 रुपये खर्च केले तर मला 800 जरी मिळाले तरी मला 300 राहत आहेत. हा एक भाग आहे, त्यामुळं कमीत कमी खर्च करणे आणि नैसर्गिकरित्या झाडाची वाढ होऊ देणे. म्हणजे मला सांगायला आवडेल की माझं सीताफळासारखं पिकही ह्याच बागेत आहे. सीताफळावर मिलीबग येतो, माझ्याही झाडांवर मिलीबग येतो, नाही येत असं मी म्हणणार नाही, परंतु आम्ही मिलीबग आल्यावर कुठलीही सीताफळावर फवारणी करत नाही. साधारणतः 7-8 दिवसांमध्ये किंवा 4-5 दिवसांनी मित्र कीटक येतात आणि मित्र कीटकाचं खाद्य मिलीबग आहे, ते मित्र कीटक ते शोधतात, खातात, 8-10 दिवसात आपला मिलीबग गेलेला असतो. जसं आता आपण तुम्ही सांगितलं की झाडांच्या 2 झाडांच्या मधील अंतर, मग सुरुवातीच्या काळात, आता झाडं वाढलेली आहेत, सुरुवातीच्या काळात लहान असताना काही आंतरपीक घेतलं होतं का? लहान असताना मी गेल्या 2 वर्ष अगोदरपर्यंत याच्यामध्ये सोयाबीन, कारण इथं पाऊस कमी आहे, त्यामुळे मला पीक कुठलं आंतरपीक घ्यायचं की जे पावसाळ्यात येईल असंच आंतरपीक घ्यायचं, मग मी सोयाबीन घेत होतो. 1 वर्ष याच्यामध्ये पेरून पेरणी पद्धतीने कांदाही केला होता. शेवटचा प्रश्न असा की जसं तुम्ही म्हटलात की हार्वेस्टिंग साधारण आपल्याला वर्षभरात किती वेळा मिळते याच्यातून? आवळ्याचं 2 वेळा हार्वेस्टिंग होतं, म्हणजे साधारणतः सप्टेंबर ऑगस्ट पासून आवळे चालू होतात. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, थोडाफार नोव्हेंबर सुद्धा आवळे असतात, मिळतात आपल्याला. त्याच्यानंतर आता तुम्ही पाहिलेलं आहे, आता मे चालू झालाय, आता हे फळ साधारणतः अजून 1-15 दिवसांनी पूर्ण हार्वेस्टिंगला येईल, परंतु याच्यात एका वेळेस येत नाही, काही छोटा आवळा आहे, काही मोठा आवळा आहे, त्यामुळे चालू राहत. म्हणजे साधारण 2 वेळा साधारणतः आवळा चालू झाला की साधारणतः 2-2.5 महिने हा बागेतला आवळा चालू असतो. मग आता हे हार्वेस्ट केल्यानंतर हा माल साधारण आपण कुठे पाठवतो, म्हणजे याचं प्रॉपर मार्केट कुठे? मुळात
मी परत मगा म्हटल्याप्रमाणेच तुम्ही खूप मोठं प्रोडक्शन केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आता हा माल विकू कुठं? कारण हे सगळे पेरिशेबल आयटम्स आहेत, हे तुम्ही साठवून ठेवू शकत नाही आहे. हे तुम्हाला प्रोडक्शन झालं की तुम्हाला विकायचे आहेत. आणि मग तुम्ही खूप जास्त प्रोडक्शन केलं की तुम्ही मार्केट व्यापारी, आणि मग परत आपण म्हणणार आहे की खूप माल आला, मला पैसे नाही मिळाले, माझ्या मालाला भाव नाही मिळाला, माझं प्रोडक्शन कमी आहे. जेवढं काही प्रोडक्शन निघतं आपल्या इथे, आता खूप मल्टीनॅशनल कंपन्यांचे वगैरे मॉल्स कलेक्शन सेंटर आहेत, त्यांच्याकडे आपला माल जातो. आणि नॅचरल असल्यामुळे ठीक आहे, मी सर्टिफिकेशन अजून घेतलेलं नाही, परंतु आम्ही एक गॅरंटी काय देतो, कुणी याच्यामध्ये केमिकल्स आपण अख्खा त्या वर्षी बाग देऊन टाकू, कारण आपण जर टाकत नाही तर आपल्याला माहिती आहे. आणि हीच गॅरंटी त्या जे तिथले अधिकारी लोक आहेत मॉलमधले यांना माहिती आहे, गेल्या 3-4 वर्ष ते पाहत आहेत, त्यामुळे ते निर्दोषपणे येतात, ऑर्डर देतात, आपण त्यांना माल पाठवतो. आणि दुसरी गोष्ट की लोकल, आपण लोकलही माल, आता हे इतके वर्ष झाल्यामुळे लोकांना माहिती, म्हणजे तुमचा आवळा कँडी सरबत, आवळ्याचा रस, त्याच्यानंतर आवळ्याचा किस, हे सगळे गृहिणी करतात. म्हणजे जसं उन्हाळ्याची कामं तुम्ही पापड बिपड करतात, हेही घरोघरी करून ठेवतात. आणि मग त्यामुळं इथल्या गावातल्या सुद्धा, जुन्नर शहरातल्या वगैरे खूप सारे कस्टमर्स आहेत की जे आपल्याला फोनवर ऑर्डर देतात, आम्हाला माल पाठवा, आपण त्यांना माल पाठवतो. बाय प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपल्याकडे, बाय प्रोडक्ट तयार करण्यासाठी, परंतु कमर्शियल बेसवर न करता इंडिव्हिज्युअल जो करणार आहे तो सुद्धा करण्यासाठी घेतो, आणि बाय प्रोडक्ट करून तो वर्षभर घरात वापरतो. म्हणजे जर आपण एक आवर्जून सांगेल की जर याची शेती आपण मोठ्या प्रमाणात केली तर एक प्रोसेसिंग युनिट आपण सुरू करून त्यामध्ये आपण स्वतः मार्केटिंग करून प्रॉपर याला एक ब्रँड तयार करून आवळ्यावर 100% करू शकतो. परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे तर मी परत एक ऍडिशन करेल, मोठ्या याच्यावर तुम्ही शेती करा, तुम्ही तुमचं प्रोडक्शन युनिट टाका, हे सगळं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येत आहे, ते विकायचं तुम्ही शिका, तर तुम्हाला नफा मिळणार आहे, तर तुम्हाला परवडणार आहे. नाहीतर परत तेच होणार आहे, मी खूप मोठं प्रोडक्शन केलं, मग आता प्रोडक्शन विकलं जात नाही म्हणून मी प्रोडक्शन युनिट केलं बाय प्रोडक्टचं, ते केलं पण तेही मला विकता येत नाही, आणि मी परत व्यापारी आणि याच्यातच अडकलो, मार्केटलाच अडकलो. हे न करता एंड युजरपर्यंत ज्या दिवशी शेतकरी पोहोचेल त्या दिवशी शेती निश्चित फायद्याची होईल. खूप छान, खूप छान. तर अगदी शेती योग्य पद्धतीने, म्हणजे आपणच पिकवायचं आणि आपणच विकायचं या कन्सेप्टवर सर शेती करत आहे. तर सर, वेळात वेळ काढून तुम्ही या आवळ्याच्या शेतीबद्दलची माहिती दिली, त्याबद्दल माझ्या संपूर्ण काव्याज ब्लॉग या मराठमाळा युट्यूब चॅनलकडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न पडतात की मार्केटमध्ये येणारे जे आवळ्या आहेत त्यांची शेती कशा पद्धतीने केली जाते. आपल्या युट्यूब चॅनलवरचा हा पहिला व्हिडिओ असेल आणि मी देखील पहिल्यांदाच पाहिले की ही शेती अशा पद्धतीने असते. तर ही पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की कशी आपल्याला माहिती मिळालेली आहे. तर आवर्जून सांगेल की हे जे फार्म आहे ते जुन्नर तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट असं नैसर्गिक पद्धतीने तयार केलेलं फार्म आहे. तर इकडे आवर्जून येऊन भेट द्या, म्हणजे अगदी आवळ्यापासून शेवगा असेल, पपई असेल, सीताफळ असेल, आंबा असेल, अशा अनेक झाडांची, आपल्या नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या झाडांची फळं जी आहेत ती आपल्याला इथे खायला मिळतील, त्यांची चव चाखायला मिळेल. आणि सोबतच इथे सुंदर असं छोटंसं फार्म हाऊस आहे, तर तिकडे अगदी तुम्हाला एक दिवस राहता येईल. तिकडे तुमच्या हातानेच तुम्हाला जे हवं ते जेवण बनवता येईल अशा पद्धतीने इकडे सोय प्रोव्हाइड केलेली आहे. तर मी तुम्हाला नंबर देते डिस्क्रिप्शनमध्ये, आवर्जून कॉन्टॅक्ट करा, दिलेली लिंक आहे, तर इथे पोहोचा आणि या सुविधांचा नक्की फायदा घ्या. धन्यवाद.